जे आज मुख्यमंत्री आहेत त्यांनी भाषणात सांगितलं होतं, साहेब मला हे पटत नाही, सर्व शिवसैनिकांची गळचेपी चालली आहे, हा घ्या माझा राजीनामा. गेला कुठे? मग आता काय गळचेपी नाही आहे? याचा अर्थ तेव्हा पण खदखद होती, फक्त लक्ष्मीचं दर्शन मात्र नव्हतं. ते लक्ष्मीचं दर्शन मोठं झालं तुमच्यासारखे सोशल मीडिया जो लोकांपर्यंत खरी बातमी पोचवतो, त्यामुळे लोकांना कळून चुकलेलं आहे की आपण 10 वर्षापूर्वी जी भूल केली आहे ती भूल आता करायची नाही. चोरलेलं धनुष्यबाण घेऊन येत आहे. चोरलेली गोष्ट कधीही लोकांना आवडत नाही, त्यामुळे हा मोठा फरक आहे की तुम्हीच सांगणार मी काय आजारी आहे, तुम्हीच सांगणार असं आहे. आणि परत देशाचं देशद्रोह, देशाचं टॅक्स न भरणं आणि वर तोंड करून तुम्ही उमेदवारी मागता आणि तुम्हाला सर्वोच्च पदावरचे, देशाच्या सर्वोच्च, ते तुम्हाला बहाल करतात, बाजूला बसवतात. काँग्रेसबरोबर गेलो म्हणून जर तुम्ही आम्हाला बाकीच्या गोष्टींनी हिनवत असाल, हिंदुत्व, मग काँग्रेसमध्ये होते ज्याने काँग्रेस वाढवली, ज्याने काँग्रेस मजबूत केली, ते लोक चालतात तुम्हाला. यामिनी जाधव स्वतः सांगतायत मी अशी आजारी आहे, मी तशी आजारी आहे. मग आजारी असताना आराम करायचं की दुसऱ्यांचं जीना हराम करायसाठी यायचं? नमस्कार, साऊथ मुंबई न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. दक्षिण मुंबईतील ही लोकसभा निवडणूक फार रंगतदार ठरणार आहे, फार लक्षणीय ठरणार आहे. याचं विशेष कारण म्हणजे दोन मोठ्या राजकीय पक्षांमध्ये झालेली फूट आणि त्यानंतर दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आपलं अस्तित्व राखण्यासाठी लढवलेली ही लढत. उद्या मतदान 20 तारीख. आपण आता अशीच एक एक्सक्लुझिव्ह आणि विशेष मुलाखत घेऊन आलेलो आहोत किशोरी ताई पेडणेकर, मुंबई महापौर यांच्या निवासस्थानी. ताई स्वागत आहे आपलं. ही निवडणूक फारच विशेष ताई म्हणायला पाहिजे, कारण असं आहे की शिवसेना फुटली, तुम्हालाही फार प्रचंड दुःख झालेलं. आम्ही तुमची मुलाखत बघितली मोठ्या चॅनल्सवरती. कसं पाहताय आता? आता तुम्ही घरोघरी फिरलात, दारोदारी लोकांपर्यंत पोचलात, कसं वाटतं आता तुम्हाला? आता काय वाटतं, ही मत ही निवडणूक एकदम या विभागासाठी पण वेगळी अनोखी आहे. दोन शिवसेना झाला आहे, कधी असं कधी कुठल्याही माणसाने कधी स्वप्नात विचार नसेल केला की शिवसेना पण दोन होऊ शकतात. कसं वाटतं ताई? आई तू मटका का धुते? स्वच्छ पाणी पिण्यासाठी. पण त्याची गरज आहे का? आपल्या बिल्डिंगची टाकी तर स्वच्छ असते ना. नाही, एवढ्या मोठ्या बिल्डिंगची टाकी कोण साफ करेल, त्यामुळे आपणच त्याची काळजी घेतली पाहिजे. बरोबर, पण लाईफलाईन सर्व्हिसेस आहे ना बिल्डिंगची टाकी साफ करायला. अरे हो, लाईफलाईन सर्व्हिस तर आहे ना. पाणी म्हणजे जीवन. या पाण्याचा साठा करणाऱ्या टाक्या जर का अस्वच्छ असतील तर आपल्याला पुरवित होणारा पाणी प्रवाह हा देखील दूषित असतो. मुंबई सारख्या प्रदूषित ठिकाणी दूषित पाणी समस्या प्रत्येकालाच जाणवते, पण या सगळ्यावर रामबाण उपाय म्हणजे लाईफलाईन सर्व्हिसेस. पाण्याचा साठा करणाऱ्या टाक्या या शास्त्रोक्त आणि सुरक्षितरित्या स्वच्छ करणाऱ्या या कंपनीची सेवा मुंबई आणि मुंबई बाहेर देखील देण्यात येते. मुळामध्ये गेली 42 वर्ष ॲक्टिवली आम्ही या पक्षात काम करते. अगदी प्रामुख्याने छगन भुजबळ साहेब फुटले, गणेश नाईक, घरातले सगळ्या फुटीमध्ये, नारायण राणे, ह्या सगळ्या फुटींमध्ये आम्ही अगदी ॲक्टिवली, मी स्वतः असल्यामुळे ही फूट मात्र, ही गद्दारी फारच सगळ्यांच्याच जीवाला लागणारी झालेली आहे. ही निवडणूक बघता निष्ठावंत, निष्ठा आणि चेष्टा याच्यामध्ये अरविंद सावंत हे जे उमेदवार आहेत त्यांची निशाणी मशाल आहे. म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी 2012 साली किंवा ते तर ॲक्टिव्ह होतेच, पण 2012 पासून ठाण्यातले लोक म्हणतात की एकनाथ शिंदेंची प्रगती खऱ्या अर्थाने 12 पासून चालू झाली. म्हणजे ह्याचा अर्थ उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी तुम्हाला छोटा भाऊ मानून तुम्हाला सरदार की बहाल केली,
सगळीकडे तुम्हाला ठाणे म्हणा, पालघर म्हणा, नवी मुंबई म्हणा, सगळं हे तुम्हाला दिलं, तुम्ही राखा. पण राखत असताना आज जे ठाण्याचे त्यांच्याबरोबर होते त्यांच्या मुलाखती ऐकताना असं लक्षात येतं की खरी ही दुई 12 पासूनच होती. 12 नाही जमली, मग 14 नाही जमली, ती डायरेक्ट 19 जमली. अबे दू ह्यानी आत्ता जरी किती सांगितलं तरी मला असं वाटतं की तेव्हापासून उद्धवजींनी त्यांच्या कानार गोष्टी जाऊ नाही त्यांनी त्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं. आत्ता आपण ह्या निवडणुकीची पार्श्वभूमी काय, हे असं का घडतं आहे हे लोकांना कळलं पाहिजे आणि लोकांना कळलेलं आहे. या पार्श्वभूमीमध्ये सगळं काही फक्त मलाच, जर तुम्ही असं म्हणत असाल तर तुमच्याच मुलाला खासदार केलं ना, गेली 2 टर्म तुमचा मुलगा झाला ना, मग तेव्हा आदित्य उद्धव बाळासाहेब ठाकरे नव्हते. आदित्यांना काय, त्यांना जर एक संधी दिली, अर्थात तुम्ही जर बघत असाल आज वरळी विधानसभेचे आमदार आदित्य ठाकरे आहेत, इतका अभ्यास पूर्ण केलेला किंवा अभ्यासाने लोकांच्या जीवनात कसं चांगलं घडवता येईल ह्याच्या विचाराने झपाटलेला जर युवा कोण आता नेता आहे तर मी म्हणते तो आद म्हणजे आमचे आहेत म्हणून नव्हे, अख्खी महापालिका मुखोद्गत आहे, अख्खं संपूर्ण महाराष्ट्राचे विजन त्यांच्या बोलण्यामध्ये, त्यांच्या वागण्यामध्ये आणि त्यांच्या संपूर्ण सराउंडिंगमध्ये ते दिसतं आहे. मला वाटतं त्यावेळेला आंगणेवाडीची जत्रा होती आणि त्या आंगणेवाडीच्या जत्रेमध्ये आम्ही सकाळी आल्याबरोबर कळलं, मी स्वतः त्यांच्या बिल्डिंगच्या खाली गेली, सगळा सैनिक रागवलेला होता, दुखवलेला होता, सगळ्यांना एकवटून सांगितलं हे जाणून बुजून होत आहे, अजिबात चिंता करू नका. पण मला वाटतं तो त्यावेळेला मी जाणं म्हणजे मूर्खपणाचं होतं, कारण आत्ता 143 करोड तुम्ही इन्कम टॅक्स नाही भरणार म्हणजे असं पंतप्रधान नरेंद्र मोदींकडनंच आम्ही ऐकलं आहे, जो टॅक्स नाही भरत तो देशद्रोही आहे. मग देशद्रोहींना तुम्ही तिकीट देता, तुमच्याकडे कोणीच नव्हतं का? बरं, यामिनी जाधव स्वतः सांगतायत मी अशी आजारी आहे, मी तशी आजारी आहे. मग आजारी असताना आराम करायचं की दुसऱ्यांचं जीणं हराम करायसाठी यायचं? त्यामुळे या निवडणुकीमध्ये निष्ठा आणि चेष्टा हे लोकांसमोर आहे. आज महाविकास आघाडी म्हणून आपण एकत्र आलो आहे. परवाच्या दिवशी जी सभा झाली म्हणजे आपण प्रचाराची सभा आदल्या दिवशी घेतो, सांगता त्या दिवशी नाही करत, तर ती विजयाची सभा होती. कचोड एकाला पण पैसे न देता आणलेली सभा होती आणि गेल्या 2019 तर आम्ही एकत्र झालेलो आहोत आणि काँग्रेसबरोबर गेलो म्हणून जर तुम्ही आम्हाला बाकीच्या गोष्टींनी हिणवत असाल, हिंदुत्व मग काँग्रेसमध्ये होते, ज्याने काँग्रेस वाढवली, ज्याने काँग्रेस मजबूत केली ते लोक चालतात तुम्हाला? म्हणजे मला कळत नाही की आपण एखादा चहाचा कप घेतला तर त्या चहाच्या कपामधली पावडर नको पण दूध चालेल, तिला चहा कशी म्हणणार? त्यामुळे आम्ही कुठलंही हिंदुत्व सोडलेलं नाही. प्रबोधनकार ठाकरेंचं हिंदुत्व, बाळासाहेबांचं हिंदुत्व तेच घेऊन चाललं आहे. त्यावेळेला बाळासाहेब पण तेच सांगायचे, प्रबोधनकार ठाकरेंनी पण तेच सांगितलं की जो माझ्या देशात राहतो, जो या भारत देशावर, जो या हिंदुस्थानवर प्रेम करतो तो आमचा हिंदुस्थानी, तो आमचा भारतवासी. वोट बँक, वोट बँकसाठी काहीतरी खोट बँक खोटं खोटं बोलायचं, लोकांना गुमराण करायचं, म्हणजे ते गुमराण आज सर्वोच्च पदावरच्या व्यक्ती पण करतायत, ते खालपर्यंत करतायत. मला असं म्हणायचं आहे की व्यक्तिशः आपण जी संकट आहे, बेरोजगारीचं संकट आहे,
महिलांचे अत्याचार वाढले आहेत. अगदी मणिपूर हा जिवंत उदाहरण आहे. मणिपूरमध्ये जायला कोणालाही वेळ नाही. आज जे आपले उमेदवार आहेत अरविंद सावंत, ही पुरी टीम मणिपूरमध्ये 7 दिवस होती. दोन्ही समाजामधली तेढ आहे, पण अपमान मात्र महिलांचा होतो आहे आणि त्यासाठी कठोर कायदे तिथे राबवले गेले पाहिजे, पण ते होताना दिसत नाही आहे. आजही लोकांना पुलवाम जो काही घडला आहे त्याच्यावर आजही लोकांना संशय आहे. त्याच्यानंतर महिलांची सुरक्षा नाही. महागाईतला म गगनाला भिडला त्याच्यावर कोण बोलतंय का? काल परवापर्यंत घाटकोपरला 16 लोकांचा मृत्यू झाला, तिथे कोणाचंही जाणं नाही, कुठे श्रद्धांजलीमधला श्र नाही. रोड शो मात्र जोरात, रोड शो कसा केला, लोकांना थांबवून ठेवलं. कामांना आलेली लोकं होती, सगळ्यांना 2.5-3-4 तास थांबवले आणि मग तो गर्दीचा लोट. मला वाटतं इतक्या मोठ्या पदावर राहिल्यानंतरही जर अशा पद्धतीने आपण लोकांना फसवणार असत तर आत्ता मात्र एक आहे, तुमच्यासारखे सोशल मीडिया जो लोकांपर्यंत खरी बातमी पोचवतो. त्यामुळे लोकांना कळून चुकलेलं आहे की आपण 10 वर्षापूर्वी जी भूल केली आहे ती भूल आता करायची नाही. मशाल म्हणजे मशाल, जिथे मशाल आहे तिथे मशाल, जिथे हात आहे तिथे साथ आहे आणि जिथे तुतारी आहे तिथे विजय आहे. त्यामुळे आम्ही त्या गोष्टीचा आता चिंता करत नाही आहे. ज्या पद्धतीने तुम्ही पाहिलं असेल मुंबई महानगरपालिकेमध्ये कोविड काळामध्ये ज्या पद्धतीने उद्धव साहेबांनी पूर्ण महाराष्ट्रात आणि मुंबईत स्वतः मी त्याच्यावर आमची अख्खी टीम होती, पण या ज्या आता आहेत उमेदवार, मी नाव पण नाही घेत, त्यांचे पती कधीही आले नाहीत. ते तर स्टँडिंग होतं पण कधी आले नाही. जीव संभाळला, आम्ही जीव पणाला लावला, जीव हातावर घेऊन फिरत होतो. कदाचित त्या कोविड काळामध्ये मृत्यू झालाही असता तर नुकसान माझ्या घराचं झालं असतं. घराचा एक तंबू असतो बाई, म्हणजे एक खांब असतो, तो मात्र निखळला असता, पक्ष चालत राहिला असता, पण त्याची पर्वा उद्धवजींनी पण केली नाही. लोक आज त्यांना म्हणत आहेत अरे तुम्ही बाहेर फिरून जे नाही करू शकले ते घरात बसून त्यांनी करून दाखवलं. एका क्षणासाठी किंवा या ठराविक मुलाखतीसाठी म्हणून आपण एक बाजूला ठेवूया की तुम्ही शिवसेनेच्या ठाकरेंच्या पक्षाच्या लीडर आहात, महापौर आहात. एक निरीक्षक म्हणून सांगा की अरविंद सावंत आणि यामिनी जाधव, फरक स्पष्ट करा. समाजकारणात दोघे पण आहेत, आमदारकीचा अनुभव त्यांना पण आहे, अरविंद सावंत स्वतः एक अभ्यासू व्यक्तिमत्व आहेत. तुम्ही सांगा, फरक स्पष्ट करा. उद्या मतदान आहे. एक तर पक्का फरक म्हणजे जेंडर, एक जेंट्स आणि एक लेडीज. पण मतदार ते नाही मानत, कारण मी जेव्हा 2002 उभी राहिली तेव्हा मी सांगितलेलं, मी तुमची नगरसेविका आहे, माझा दरवाजा मीच उघडणार, माझा पती बी ते काम नाही करणार, मागून पण नाही आणि फुडून पण नाही, काय असेल ते घरात बघतील, पण इथे मी तुमची नेती आहे. तिथे ते घडताना दिसत आहे का? बरं, ज्या ह्याच्यामध्ये एक बरं आहे त्या आमदार पण आहे, तर त्या भायखळ्यामध्ये काय रोष आहे तो जाऊन बघा. ज्या भायखळ्यामध्ये आम्ही सर्वांनी मेहनत केली, तुम्हाला निवडून दिलं, 8 दिवस हॉस्पिटलमधनं आल्यानंतर विश्रांती आणि मग उरलाच वेळ तर कोणाच्या ते दारात, म्हणजे बंगल्यावर वर्षा बंगला याऊ बंगला ताऊ, ह्याच्या पलीकडे काय केलं आहे लोकं सांगत आहे, मी नाही बोलत आहे, लोकं सांगत आहेत. तुम्हाला ज्या पद्धतीने उद्धव साहेबांनी तुमच्यावर जे आशीर्वाद दिले, साथ दिली, त्याचे पांग मात्र चांगले फेडले. आज तुम्ही गुगलवर जा, आज तुम्ही यूट्यूबवर जा आणि अरविंद सावंत हे पेज उघडा. आता कोटं आम्हाला दाखवायची गरजच नाही. ज्यांचे आज फोटो दागून मतं मागताय त्यांच्या कॅरेक्टरवर संशय आहे, आणि ते पण देशाच्या उच्च पदाच्या व्यक्तीला, अरे निषेध करते मी अशा गोष्टीचा. आणि म्हणून आणि ज्या पद्धतीने आमचं धनुष्यबाण शिवसेना चोरलेलं धनुष्यबाण घेऊन येत आहे, चोरलेली गोष्ट कधीही लोकांना आवडत नाही. त्यामुळे हा मोठा फरक आहे की तुम्हीच सांगणार मी काय आजारी आहे,
तुम्हीच सांगणार असं आहे. आणि परत देशाचा देशद्रोह, देशाचा टॅक्स न भरणं आणि वर तोंड करून तुम्ही उमेदवारी मागता आणि तुम्हाला सर्वोच्च पदावरचे देशाच्या सर्वोच्च ते तुम्हाला बहाल करतात, बाजूला बसवतात. त्यामुळे मला वाटतं ह्या निवडणुकीमध्ये निष्ठा आणि चेष्टा याच्यात लोक चेष्टाचा विषय चेष्टेमध्ये टाकतील, निष्ठेने मतदान करतील एवढं नक्की. भारतीय जनता पार्टी दरवेळेला हाच क्लेम करते की आम्ही भ्रष्टाचाराच्या विरोधात आहोत आणि भ्रष्टाचारी लोकांवरती कारवाया झालेल्या आहेत आणि शिवसेनेवरती तसेच शिवसेनेच्या नेत्यांवरती तसेच आरोप करून भाजपने हा प्रमुख दावा केला आहे करप्शनच्या विरोधात आम्ही असल्यामुळे आणि आम्ही देशहिताची कामं करतो किंवा आम्हाला देशाचं आणि जनतेचं भलं करायचं आहे या पॉईंट ऑफ व्ह्यूवर ने ते चाललेत. तुम्हाला काय वाटतं की हे आरोप जे होतात हे काय म्हणजे एक एकतर्फे असं वाटतं की हे षडयंत्र रचलं गेलं आहे, कधीतरी वाटतं भाजपची बाजू देखील बरी योग्य असावी, तुमचं काय मत आहे यावर? नाही नाही, मुळामध्ये खरंच भ्रष्टाचारी आहे, त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे या मताशी मी सहमत आहे. परंतु तुमच्याकडे येण्यासाठी तुम्ही आरोप कराल, तुम्ही जोर जबरदस्तीने FIR दर्ज कराल आणि मग ते सगळं झाल्यानंतर रवींद्र वायकरांनी तर मुलाखतीत सांगितलं आहे की माझ्याकडे दोनच पर्याय होते, एक तर मी आत्महत्या करावी किंवा मी त्यांच्याकडे जावं. मी दुसरा पर्याय निवडला आणि मी गेलो, हे भाजपाने सिद्ध केलं. त्यामुळे भाजप नेहमीच अशा पद्धतीने मला सांगा आदर्श घोटाळा म्हणून चव्हाण ज्यांनी पूर्ण काँग्रेस पक्ष वाढवला, काँग्रेस पक्षाने त्यांना भरभरून ते तुम्हाला चालले का नांदेडमधले? त्यानंतर छगन भुजबळ ते तुम्हाला चालले का? त्याच्यानंतर अजित पवार ते तुम्हाला चालले का? ज्यांचं तुम्ही सांगितलं की राज ठाकरे म्हणजे सुपारी घेऊन बोलतात एक भाषण आहेत, ते तुम्हाला चालले का? म्हणजे तुम्ही नक्की कोणाबरोबर, हां उद्धवजींनी नक्की बघावत तुमच्याबरोबर केली, कारण तुम्ही 2014 जेव्हा आपलं सरकार होतं त्यांच्याबरोबर होतं, त्यावेळेला हेच एकनाथ शिंदेसाहेब जे आज मुख्यमंत्री आहेत त्यांनी भाषणात सांगितलं होतं, साहेब मला हे पटत नाही, सर्व शिवसैनिकांची गळचेपी चालली आहे, हा घ्या माझा राजीनामा. गेला कुठे? मग आता काय गळचेपी नाही आहे? याचा अर्थ तेव्हा पण खतखत होती, फक्त लक्ष्मीचं दर्शन मात्र नव्हतं, ते लक्ष्मीचं दर्शन मोठं झालं आणि कदाचित हा फरक मोठा पडला आहे. दक्षिण मुंबईतील प्रत्येक प्रतिनिधीला विचारतो की कुठलाही खासदार निवडून येऊ दे, ते मतदार राजा ठरवेल आणि निकालानंतर ते स्पष्ट होईल. निवडून येणाऱ्या खासदाराकडून दक्षिण मुंबईतील नागरिकांसाठी काय अपेक्षा आहेत? अरविंद सावंत हे अभ्यासू नेतृत्व आहे आणि त्यांच्याकडनं या जुन्या मोडकळीस आलेल्या ज्या इमारती आहेत ज्यांचे मालक आहेत आणि मालक दुराग्रही आहेत, हट्टी आहेत, आणि आता नवीन जो कायदा केला आहे की ज्याच्यामध्ये कमी जागेमध्ये म्हणजे कमी ज्याला आपण स्क्वेअर फूट नाही चौरस मीटर तो थोडा अधिक सुलभ करावा की जेणेकरून लहान तर लहान त्या चौरस मीटरमध्ये ती इमारत उभी राहील सुरक्षितेच्या दृष्टीने. कारण आता त्या चौरस मीटरमध्ये जर करायला गेली, अगदी उदाहरण द्यायचं झालं तर नागपाडा म्हणा आपल्या इकडे सगळीकडे दाटीवाटीच्या चाळी आहेत, अगदी गिरगावात पण, तर तिथे थोड्या काही अटी शिथिल करून त्यांचं तिथेतल्या तिथे पुनर्वसन कसं होईल, त्यांना बाहेर अजिबात पाठवायचं नाही. भाई सावंत अभ्यासू नेतृत्व असल्यामुळे आणि चारही बाजूनी त्यांचा चांगला अभ्यास आहे, कामगार क्षेत्रात ते काम करतात, त्यामुळे कामगार संघटित आणि असंघटित क्षेत्रातल्या लोकांना पण न्याय दिला पाहिजे, त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने, त्यांच्या रोजगाराच्या दृष्टीने, त्यांच्या आर्थिक नियोजन नीट करण्यामध्ये पण आपला सहभाग असला पाहिजे. अशा पद्धतीने अरविंद सावंत जे मध्यमवर्गीय याच्यातून जात आहेत त्यांनी ह्या कामाकडे लक्ष दिलं पाहिजे असं आम्हा सर्वांना वाटतं आहे. मी जनतेच्या मनातल्या गोष्टी सांगितल्या आहेत, त्यामुळे भाईने याच्याकडे लक्ष देतील, करून दाखवतील याची मला खात्री आहे. शेवटचा प्रश्न,
अरविंद सावंत यांच्या विरोधात आरोप होत आहे आणि तेच त्यांच्या विरोधकांचा अजेंडा आहे. अरविंद सावंत 10 वर्ष कुठे फिरलेच नाहीत, म्हणजे प्रचारामध्ये सगळीकडे तेच चाललंय. काय उत्तर द्याल? मुळात ना बालिशे, मुळात खासदार शिवसेनेचे, त्यामुळे जर आमच्या असलेली मंडळं असते ते कधीही बोलणार नाहीत. खासदार मुळात त्याचं काम काय, ते हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होण्याचं काम नाही, त्यांचं काम आहे जास्तीत जास्त दिल्लीत राहायचं, दिल्लीत आमचे कायदे बनवून आम्हाला महाराष्ट्राला कसं सुखकारक होईल, आपल्या मतदार संघामध्ये कशी कामं होतील. तुम्हाला एक उदाहरण देते, याच भायखळ्याच्या याच्यामध्ये BPT जागेवरील सगळ्या झोपडपट्ट्या याच जे आता उमेदवार आहेत त्यांच्या नवऱ्यांनी तोडून घेतल्या, पण बाईंनी आज तिथले मतदार सगळे भेटायला येतात, सगळ्या 3-3.5 हजार झोपडपट्टीवास्यांना तिथे नीट गडबड गोंधळ घाणेरडं न करता नीट नेटक्या करून मग तिथे आता त्यांना कुठे सोडायचं, गरीब आहेत म्हणून त्यांना वाऱ्यात सोडायचं का? त्याचप्रमाणे मध्यमवर्गीय चाळींचं जे माजोर मुजोर मालक आहेत त्यांना धडा देऊन म्हाडाच्या माध्यमातून त्या इमारती चांगल्या करून घेतल्या, तिथल्या लोकांना प्रोटेक्ट केलं. आमचे प्रत्येक आमदार म्हणजे अगदी अजय चौधरी म्हणा किंवा आज आमच्या वरीमध्ये आदित्य यांनी बिडी चाळचं जे स्वप्न होतं ते पूर्ण केलं. कोस्टलचं 90-80% काम कोविड काळात करून घेतलं. त्यामुळे जो खासदार म्हणेल भाईच बनणार, काळ्या दगडावरची भगवी रे भाईच बनणार, आणि भाई येत्या गेल्या पुढील 5 वर्षात पूर्ण मतदारांबरोबर त्यांना अपेक्षित असलेलं काम दिसतो हा महत्त्वाचा नाही, न दिसता आमचे हक्क शाबूत ठेवून काम करणारा खासदार पाहिजे. कारण खासदार जर मुंबईतच फिरत असेल तर मग तो दिल्लीत जाणार कधी आणि दिल्लीत आवाज उठवणार कधी? 100% हजेरी असलेला खासदार आहे, 100% 3-3 वेळा त्यांना संसदपटू म्हणून पुरस्कार मिळालेले आहे, ते काय उगाच मिळाले? आपल्या सडेतोड वक्तृत्वासाठी प्रसिद्ध असलेल्या या किशोरीताई पेडणेकर होत्या. आपल्या विरोधकांवरती टीका करताना कुठलीही कसूर त्यांनी सोडलेली नाही. कॅमेरा पर्सन आयुष लोकरेसह मी अभिषेक शिंदे, साऊथ मुंबई न्यूज, चेहरा मुंबईचा.